तर मित्रांनो, इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 3 विभाजनाचे मूल्य ह्या प्रकरणामधील आज आपण वैयक्तिक श्रेणीनुसार दशमक काढणे ह्या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या पद्धतीमध्ये आपल्याला खालील पद्धतीने उदाहरण दिलं जातं. जसं खालील सामग्रीचे चौथे दशमक किंवा आठवे दशमक काढा. ज्या नंबरचं दशमक काढायला सांगितलं जाईल त्या नंबरचं दशमक आपल्याला काढायचं आहे. आपण दोन दशमक या ठिकाणी काढणार आहोत, त्यासाठी वैयक्तिक श्रेणी दिलेली आहे. वैयक्तिक श्रेणी म्हणजे असे सुट्ट्या स्वरूपात अंक दिले जातात. उत्तर काढताना सुरुवातीला आपल्याला हे चढत्या क्रमाने सामग्री मांडून घ्यावी लागते. हे सगळे अंक आपण चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत. चढत्या क्रमाने लिहून झाल्यानंतर आपल्याला यन जो आहे तो काढावा लागतो, म्हणजे दिलेल्या सामग्रीतील संख्यांचे निरीक्षण किती आहे, त्या निरीक्षणांची संख्या. याचा अर्थ यन जो आहे तो यन बरोबर 9. 9 संख्या आहेत म्हणून 9. आणि त्यानंतर आपण सूत्र लिहिणार आहोत आणि सूत्रात किंमत टाकून सोडवणार आहोत. सूत्र आहे डी जे इज इक्वल टू जे कंसात यन अधिक 1/10 पदाचे मूल्य. आता इथं डी हा दशमक दाखवतोय, जे हा नंबर दाखवतोय, किती नंबरचं दशमक काढायचे तो जेने दाखवलंय. एन आपण आत्ताच काढलेलं आहे, किती संख्या दिलेल्या आहेत त्याला एन म्हणतात. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायला सुरुवात करायचं. आपण परत पहिल्यापासून हे उदाहरण व्यवस्थित समजून घेऊयात, म्हणजे तुम्ही परीक्षेत सोडायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने इथून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. चढत्या क्रमाने संख्या लिहायच्या, एकूण संख्या एन जी आहे ती एनची संख्या काढायची, एन 9 होता. नंतर ज्या क्रमांकाचं काढायला सांगितले दशमक त्याच्या पद्धतीने सूत्र तयार करायचं. आपण सूत्र ह्या ठिकाणी लिहूयात पुन्हा एकदा, डी जे इज इक्वल टू जे कंसात यन अधिक 1/10 पदाचे मूल्य. आता किंमत टाकूया, चौथ्या नंबरचं काढायचं म्हणून जेच्या ठिकाणी 4 टाकायचे. डी 4 इज इक्वल टू 4 कंसात यनची किंमत 9+1/10 पदाचे मूल्य. अशा पद्धतीने आपण किंमत टाकली. सुरुवातीला कंस सोडून घेऊयात. कंसामध्ये यन अधिक 9+1 होते, 9+1 10/10 पदाचे मूल्य. भागाकार आहे, भागाकार केला 10चा भाग जाईल 10 1 10 1 उत्तर येईल कंसातलं. कंसाच्या बाहेर 4 आहेत म्हणून 4 × 1 होईल कंसातलं उत्तर. आणि या दोघांचा गुणाकार आपण ह्या ठिकाणी करणार. दोघांचा गुणाकार 4 येतोय म्हणून 4 क्रमांकाच्या पदाचे मूल्य आपलं चौथं दशमक असेल. मग आपल्याला ह्या ठिकाणी जे चढत्या क्रमाने संख्या लिहिलेल्या आहेत त्याच्यातला चौथ्या नंबरला येणारी संख्या मोजावी लागेल, 1, 2, 3 आणि 4. चौथ्या क्रमांकाला 10 येत आहे म्हणून आपलं उत्तर देखील ह्या ठिकाणी 10 असणार आहे. चौथ्या क्रमांकाची संख्या 10 आहे म्हणून आपलं उत्तर देखील 10 आहे. म्हणून उत्तर लिहिताना अशा पद्धतीने म्हणून चौथ्याचे दशमक बरोबर 10 अशा पद्धतीने लिहायचे आणि उत्तराला चौकोन करायचे. अशी साधी सोपी पद्धत आहे. जशी आपण चतुर्थकात पद्धत वापरली अगदी तशीच आहे, सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी उदाहरण सोडवायचे. यानंतर आपल्याला आठवं दशमक काढायला सांगितलं होतं. आठवं दशमक काढण्यासाठी या ठिकाणी आपण चौथं दशमक आधी काढलं होतं, आता आठवं काढतोय म्हणून इथं लिहा आठवे दशमक. आणि हे सूत्र वगैरे पुन्हा नाही लिहिले तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही इथं सूत्रात किंमत टाकून सोडवायला सुरुवात केलं तरी चालेल. किंमत टाकलेल्या आहेत, 8 नंबरचं काढायचं म्हणून 8 लिहिलं आहे, बाहेर 8 आहे. आणि कंसातल्या कॅल्क्युलेशन करायचं आहे, 9+1 10/10 पदाचे मूल्य. पुन्हा कंसातलं उत्तर 1 येणार आहे, 8 × 1 8 × 1 8 येते म्हणून 8व्या क्रमांकाच्या पदाचं मूल्य आपलं उत्तर असणार आहे. संख्या मोजा, 8 नंबरला कोणती आहे ती संख्या आपलं उत्तर असेल. या ठिकाणी संख्या मोजलेल्या आहेत. 8व्या नंबरला 14 येत आहेत, याचा अर्थ 8व्या क्रमांकाची संख्या 14 आहे म्हणून आपलं 8 नंबरचं दशमक देखील 14 असणार आहे. हे आलं आपलं उत्तर. अशा पद्धतीने मित्रांनो ही उदाहरण सोडवायची असतात. यामध्ये थोडासा बदल काही उदाहरणांमध्ये होतो, त्यासाठी आपण दुसरं एक उदाहरण ह्या ठिकाणी सोडून पाहूया. समजा अशा पद्धतीने खालील माहितीच्या आधारे आठवे दशमक काढा असं उदाहरण दिलेलं आहे आपण असं गृहित धरूयात. आणि त्याची सामग्रीही दिलेली आहे वेगळ्या संख्या. ह्या संख्या देखील आपण चढत्या क्रमाने लिहून घ्यायच्या. चढत्या क्रमाने संख्या लिहून घेतल्या की
संख्या मोजायच्या, यांची किंमत मिळेल. किती संख्या आहेत एकूण? 10. सूत्र लिहायचं, डी जे इक्वल टू जे कंसात एन अधिक 1/10 च्या पदाचे मूल्य. 8वं दशमक काढायचं आहे म्हणून त्या पद्धतीने सूत्र तयार करूयात. सूत्रात किंमत टाकूयात, जे ची किंमत आपण 8 घेणार आहे, 8 नंबरचं काढायचं आहे. यांची किंमत आपल्याला माहिती आहे, 10 अधिक 1/10 च्या पदाचे मूल्य. कंस सोडूयात, 10 अधिक 1 11 होतील, 11/10 च्या पदाचे मूल्य. पुन्हा हे लिहिण्याची गरज नाही, आपल्याला ह्या घटकाची गरज लागणार आहे म्हणून मी ह्या ठिकाणी वरती लिहिलेत. आपण कंटिन्यू करूयात ह्या ठिकाणापासून. D8 = कंसाच्या बाहेरचे 8 आपण आतमध्ये घेतोय, कंसात 8 × 11/10 च्या पदाचे मूल्य. गुणाकार करूयात, 11 + 8 × 8 आहे, 88 होतील गुणाकार, 10 च्या पदाचे मूल्य. भागाकार केला तर उत्तर येते 8.8 च्या पदाचे मूल्य. आता इथं जे उत्तर येतं त्या उत्तराच्या क्रमांकाची संख्या आपण शोधून आपल्याला दशमक मिळतं. पण इथं 8.8 असल्याने 8.8 कुठलीही संख्या तुम्हाला मिळणार नाही, कारण पूर्णांकाच्या स्वरूपातली संख्या मिळेल पण पॉईंटमधली संख्या मिळणार नाही. याचा अर्थ आहे 8 नंबरची जी संख्या आहे त्या 8 नंबरच्या संख्येच्या पुढची संख्या परंतु 9 नाही, म्हणून दोघांच्या मध्यभागी येणारी संख्या मिळते. मग अशा वेळेस उत्तर कसं काढणार? तर यासाठी 8 नंबरच्या पदाचं मूल्य जे आहे ते तसंच घ्यायचं 8च्या नंबरचं, नंतर 0.8 जे मूल्य आहे ते आपल्याला काढावं लागेल. मग 0.8 मूल्य कसं काढतात? 0.8 × 9व्या पदाचं मूल्य वजा 8व्या पदाचं मूल्य. आता हे कुठून घेतलं आपण 9व्या पदाचं आणि 8व्या? तर इथं 8.8 आलेलं आहे ना, म्हणून ही 8व्या नंबरचं तर आपल्याला माहिती आहे आणि त्याच्या पुढचा क्रमांक 9 असतो, म्हणून 8 आणि 9 ह्या दोघांचा संबंध येणार आहे, दोघांच्या मध्ये येणार आहे. म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, 9व्या पदातून 8वं पद वजा करायचं आणि त्याने ह्या पॉईंटला गुणायचं असतं. 8व्या क्रमांकावरती कोण आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 नंबरला 18 आहेत. पण 8व्या पदाचं मूल्य 18 अधिक 0.8 तसेच घेतलेत. 9व्या क्रमांकावरती 19 आहेत, 19 घेतलेत वजा 8व्या क्रमांकाचे 18, ह्या दोघांचा वजाबाकी करायची आहे. किंमत टाकलेली आहे फक्त आपण या गटामध्ये, किंमत टाकून सोडवलं तर 18 तसेच राहतात, 0.8 तसेच, ह्या दोघांची वजाबाकी 1 येते. 1ने गुणाकार ह्या ठिकाणी येईल 0.8. 18 अधिक 0.8 ची बेरीज करायची, बेरीज येईल 18.08. 18.8 म्हणून 8व्या क्रमांकाचं दशमक असेल 18.8.